राज्यपाल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री देवी फुले यांच्याबद्दल बोलतात एक छोटे छोटे शादी हो काही का पट्टा नाही तेव्हा लहानपणी व्हायची लग्न तुमचं <द्वास्था> अजून नाही झालं मला कधी कधी वाटत पत्र लिहून नरेंद्र मोदींना कळवावं की महिन्यात एक दोन दिवस लॉकडाऊन ठेवा मग कुहू कुहूच्या कोविड कोविड अशा ओरड त्या आणि हे जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष हे तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवतायत इतिहासामध्ये नाहीत ते एक पर्व आमचे राज्यपाल बघितलेलं कसं आहे ते बघायला लागतील आपका मंगल तो या पे है और बुध का ऐक या पे है आणि मग सगळ्या बाकीच्या आहेतच आपको आपको क्या लगता है? आपको क्या लागली सगळी झुंजायला सगळी कोंबड्या लागल्या झुंजायला लाग मग आता दोन दिवसापूर्वी कळलं निवडणुका होत नाहीत सगळे शांत असाल आता काय होतच नाहीये आता कुठं पेटवायची आता <स्थाँगा> काय म्हटलं निवडणूक आली ना की निवडणूक चढायला लागते वातावरणामध्ये निवडणूक यायला लागते वातावरणात यायला लागते मला वातावरणात निवडणूकच ना पण ह्या निवडणुका होऊच नाहीत प्रशासक नेमावा म्हणजे दोन्ही बाजूनी विनविन सिच्युएशन सरकार पण हातामध्ये महानगरपालिकांवरचा प्रशासक पण आमच्या हातामध्ये सगळं आम्हीच बघणार काय वाटतं काय तुम्हाला युक्रेनचं काय होईल असं वाटतं आणि एकूण रशियाचं बरोबरचं अरे गधड्या तुझ्या घरचं बघ पहिलं तुझ्या आईला युक्रेन बिक्रेत राहू दे बाजूला इथे लॉकडाऊनने नोकऱ्या गेल्या लोकांच्या ते संजय राऊत कितीही बोलतात आणि सगळ्या सगळ्याचे एक ऍक्शन असे असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय होत है। करते था। ये करते इथे जमलेले सर्व नीट होतास झालं काय तुला प्रॉब्लेम काय झालं कार्यालय न उघडता देखील लोकांनी तुम्हाला संपर्क केला पाहिजे की माझं काम हे आहे जरा करून देता का एकवीस तारखेला आपण सर्वजण महाराष्ट्रभर धूमधडाक्यामध्ये शिवजयंती साजरी करावी याची एक आशा अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं बाळगतो दोन तारखेला गुढीपाडवा आहे दोन वर्ष कुठेही भाषण केलं नाही मी मुलाखती दिल्या कुठे पाच मिनिटं बोललो कुठे दहा मिनिटं बोललो पण भाषण नाही केलं दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला आपण आझाद मैदानवरती मोर्चा काढला होता ते माझं तेव्हाच शेवटचं भाषण आणि त्याच्यानंतर मी दोन वर्ष कुठे काही बोललोच नाही मी काय बोललो नाही तुम्ही पण बोललो नाहीत त्याच्यामुळे मी आज वर्धापन दिनाच्या ठिकाणी भाषण करायचं जरा विचार करो तो सर प्रॅक्टिस बिकटिस सुटली नाही ना पण आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला सोळा वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद करतो आणि पुढची आपली वाटचाल आपण जोरात करू ही एक आशा देतो बऱ्याच लॉकडाऊन बिगडाऊन सगळे झाले त्या लॉकडाऊनच्या काळातले तुमच्या घोषणा आता बंद करा आता सगळं माझं भाषण संपलं की एकत्र ओरडा तोपर्यंत आता बंद करा कोणी विचार केला नसेल की या प्रकारचा दिवस या प्रकारचे दिवस आपण पाहू की रस्त्यावरती सगळा शुकशुकाट आहे घराच्या घर घाबरून घरामध्ये बसलेली आहेत कुटुंबाना समजत नाहीये की आता काय होणार सहज स्पर्श करायला पण भीती वाटायला लागली घरातल्या माणसांनी दिलेला पाण्याचा ग्लास उचलावा की न उचलावा इतकं संशयाचं वातावरण सगळं त्या काळात उभं राहिलं बैठक कधी अशा प्रकारची गोष्ट आपण पाहिली नव्हती कधी ऐकली नव्हती मला अजूनही आठवतं मला लॉकडाऊन ज्या वेळेला लागला मला असं वाटतं तेवीस एक तारीख असेल मार्चची दोन दिवसानंतर माझी माझी घरातली माझी कुत्री कन्या मी कन्याला घेऊन घराच्या बाहेर वरांड्यामध्ये आलो बाहेर बसलो होतो समोर शिवाजी पार्क मैदान होतं आणि मला फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते मला काहीही दुसरं ऐकू येत नव्हतं इतकी शांतता मी कधीच अनुभवली नव्हती मग तशा प्रकारची शांतता ज्यावेळेला आपण दौऱ्यावरती वगैरे जातो बाहेरगावी वगैरे जातो आणि आसपास कुठेही आपल्याला मनुष्यवस्ती दिसत नाही सगळी आजूबाजूला शेतं दिसतात त्यावेळेला आपण ज्यावेळेला गाडी बंद करतो ती जी शांतता असते ना ती सगळी शांतता सगळ्या ठिकाणी पसरलेली होती फक्त पक्षांचे आवाज होते मला कधी कधी वाटतं पत्र लिहून नरेंद्र नरे मोदींना कळवावं की महिन्यातनं एक दोन दिवस लॉकडाऊन ठेवा हा सगळा परत गजबजाट सगळा सुरू झाल्यानंतर असं वाटतं की ती शांतता केवढी चांगली हो होती भीतीदायक होती पण चांगली होती मी त्या काळामध्ये एकदा कुठेतरी इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो की सकाळी येणाऱ्या कोकिळा त्या वातावरणाने त्या पण अशा झाल्या होत्या की मलाच ऐकू यायला लागलं म्हणजे कुहू कुहूच्या कोविड कोविड अशा ओरड होत्या त्या त्या पण कोविड ओरडायला लागल्या होती की त्या सगळ्या घ वातावरणामध्ये भीती होती वगैरे सगळं सगळं ठीक आहे पण कुटुंब जवळ आली एकमेकांबरोबर जेवायला लागले एकमेकांबरोबर गप्पा मारायला लागले आणि ह्या सगळ्या असल्या वातावरणामधनं आपण सगळे पुढे जात होतो ठीक आहे नुसतं काही देशावरचं नव्हतं जगावरचं संकट होतं आपल्यावरती तर संकट चालूच होती चालूच आहेत माझ्यावरती आपल्या पक्षावरती सगळी संकट चालूच आहेत संकटांची एक गंमत असते संकट ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला ती हातात हात घालून येतात जाताना एकटी जातात त्याच्यामुळे वेळ लागतो येताना हातात हात घालून धुमाकूळ घालत येतात ती तुम्हाला समजत नाही ती माझ्याही आयुष्यामध्ये आली पक्षाच्याही आयुष्यामध्ये आली सगळं झालं पण असले प्रसंग येत असतात या प्रसंगात घाबरून डरून न जाता हे प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात एवढा फक्त ह्याच्यातला विचार करायचा असतो की आत्ता आपण काय घेतलं काय या सगळ्या गोष्टी घेऊन आपण पुढे कुठे जाणार आहोत मी खास करून तुम्हाला सगळ्यांनाच इथे आज जमलेले आहेत ते टेलिव्हिजन चॅनलवरनं बघत असलेले माझ्या असंख्य माझे हजारो माझे महाराष्ट्र सैनिक त्यांचं कुटुंब मी त्यांना धन्यवाद देतो की याही काळामध्ये तुम्ही माझ्याबरोबर राहिलात ठीक आहे चढ उतार येतातच मी माझ्या एका भाषणामध्ये बोललो होतो ना की जगातल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीला प्रत्येकाला छोटा मोठा सगळ्यांना प्रत्येकाला एक वाईट दिवस आले प्रत्येकाला बॅड पॅच आला एकच व्यक्ती ज्यांनी कधी वाईट काळ नाही पाहिला जेव्हापासून आयुष्य सुरू केलं जेव्हापासून करिअर सुरू केलं ग्राफ इथून जो सुरू झाला तो असाच्या असा आणि त्या म्हणजे आमच्या लता दिदी त्याच्यासाठी म्हणून त्यांनी जे काही कष्ट उपसलेत कष्ट घेतलेत ते काही सहज असं नाही झालं काही गोष्टी असतात ज्या दैवी असतात पण ते काही सहज होत गेलं अशातला काही भाग नाहीये बाई त्या दिवशी मला मागे एकदा हो मा, मी त्यांच्याशी बोलत बसलो असताना कशात ते दिवस काढले त्यांनी पण त्या मला सांगा होत्या की राज माझे म्हणे आमचे बाबा जेव्हा गेले मास्टर दिनानाथ मंगेशकर घरातली मोठी मुलगी मी मोठी म्हणजे किती तेरा वर्षाची बाकी सगळी भावंड दोन दोन वर्षांनी लहान काही काय वेळेला म्हणजे माझ्याकडे ती रेकॉर्डेडच आहे काही काय वेळेला तर रात्री आम्हाला परिस्थिती अशी असायची की सकाळी जेवणार आहोत का रात्री जेवणार आहोत आणि कित्येकदा तर असं व्हायचं म्हणे आम्ही सकाळी जेवायचो नाही आणि रात्री म्हणे माई म्हणजे त्यांची आई प्रत्येकाच्या वाटीमध्ये कुरमुरे ठेवायची तेवढे कुरमुरे खाऊन आम्ही झोपायचो दिदींना वाईट काळ आला नसेल बॅड पॅच आला नसेल परंतु ज्या प्रकारचे कष्ट त्यांनी उपसलेत हे आमचे शिवशाही बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट बनवलं त्यांना सॉफ्ट टार्गेट इतिहास नाही बघायचा आम्हाला इतिहास कोणाला ना बघायचाच नाही आहे आम्हाला जात बघायची आहे लिहिलंय कोणी आणि हे जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष हे तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवतायत इतिहासामध्ये नाहीत काय कष्ट घेतले ह्या माणसाने शिवाजी असं नुसतं नाव आलं हा माणूस उठून निघून जायचा तिकडे की काहीतरी सापडेल महाराजांबद्दल काहीतरी सापडेल काहीतरी मला मिळेल मी काहीतरी लोकांना दाखवू शकेन सांगू शकेन देख समझ भीमस का का? ते परवा आमचे राज्यपाल समज बिमज काय आहे का मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो बघितलं ना कसं आहे ते मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो मला असं वाटलं शेखण केल्यावरती माझा हात बघायला लागतील आप का मंगल तो यहां पे है और बुध का एक यहां पे है कोणबुडे ज्योतिषी असतात ते का तुमचा काय संबंध आहे का तुम्हाला काय कळतं का शिवाजी महाराज रामदास स्वामी तुम्हाला काय माहिती आहे का आपला का? काही संबंध नसताना आपला काही त्याच्यावरती अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं ना छत्रपतींनी आजपर्यंत कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरु होते ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं कुठच्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते नुसती भांडणं लावायची ज्याच्यातनं एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची त्यातनं आम्ही बध काय घेणार नाही होत की रामदास स्वामींनी काय लिहिलंय रामदास स्वामींनी आमच्या शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना माझ्या घरात लावलंय मी जे त्यांनी शव शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना आजपर्यंत या क्षणापर्यंत शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही आज आत्ता काढा परत घरी जाल त्याला परत काढा काढ कॉम्प्युटरवरती काढा तुमच्या वाचा ते निश्चयाचा महामेरू जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू कोण श्रीमंत योगी श्रीमंत योगी आमच्याकडे योगी सापडतच नाही धाड पडली ना ईडीची की कलट श्रीमंत आहे आमच्या लोकांना आमच्याच महापुरुषांना फक्त बदनाम करायचं आणि फक्त तुमची माती फिरवून मत मिळवायची एवढाच फक्त उद्योग सुरू व्हायचा काय बोलला राज्यपाल परवादेशी त्या भाषणामध्ये कुठेतरी भाषणामध्ये कोणीतरी मला दाखवलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री देवी फुले यांच्याबद्दल बोलतात एक छोटे छोटे काही शादी हो काही मेरे का पत्ता लहानपणी व्हायची लग्न तुमचं अजून नाही झालं चला नको तिथे बोटा घालायची आहे ना काही सवय मला काही कळत नाही मला मग सगळे बाकीचे आहेतच आपको आपको क्या लगता है? आपको क्या लगता है? लागली सगळी झुंजायला सगळी कोंबड्या लागल्या झुंजायला आम्ही एडे पागल परत सगळे मग आता दोन दिवसापूर्वी कळलं निवडणुका होत नाहीत सगळे शांत आता काय होतच नाहीये आता कुठं पेटवायची आता काय उरलंच नाही आमच्याकडे पेटवायला निवडणुका लांबणीवरती पडणार मी या सगळ्या लोकांना सांगत होतो कधीपासून सांगत होतो मी नोव्हेंबरपासून सांगत होतो आला, आला। मी म्हटलं मला वाटत नाही निवडणुका मार्चमध्ये होतील डिसेंबर आला जानेवारी आलं मी यांना सतत सांगतोय म्हटलं मला वाटत नाही मी काही पत्रकारांशी पण बोललो होतो म्हटलं मी म्हटलं निवडणूक आली ना की निवडणूक चढायला लागते आता बरोबर कळलं तुम्हाला मी का निवडणुकीचा अर्थ अ बरोबर समजलं आता साला चढायला लागते म्हणजे काय अशी ती स्पर्श होते स्पर्श करते ती वातावरणामध्ये निवडणूक यायला लागते वातावरणात यायला लागते मला वातावरणात निवडणूकच दिसेना आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं त्यांची मोजणी करायची आहे वगैरे वगैरे सगळं झूट याला घ्यायच्याच नव्हत्या मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही देणं घेणं नाही कोणाच्या काही काय म्हणतो त्याला आरोग्याविषयी मला काही त्याच्याबद्दलही काही बोलायचं नाही आहे मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाहीये मला मान्य त्याच्याबद्दल पण मला काही बोलायचं नाहीये पण खरं कारण ते आहे तीन महिने आम्ही निवडणुका पुढे ढकलतोय तीन तीन महिने म्हणजे कधी जून मे एंड जून बदा बदा पाऊस सुरू होईल घेणार निवडणुका मुळात लोकांना हव्यात कुठे निवडणुका एकदा जरा जनतेचा लोकांचा समाजाचा जरा एकदा कानोसा घ्या तुमच्या निवडणुका आहेत काय नाहीत काय त्यांना काहीही फरक पडत नाही आहे उत्साह फक्त निवडणुकीला उभा राहण्यामध्येच आहे चला आपली राहते का कापती आहे याच्यातच फक्त दिवस राहतं चालू आहेत ह्या कुशीवरून त्या कुशीवर कित्येकाला निवडणूक लढवण्यामध्ये पण इंटरेस्ट नसतो नुसतं फक्त सांगा साहेब की तुला तिकीट देतो बस कमाईला सुरुवातच करतो <laughs> आतापासून ही बोरं सगळी वेचून ठेवली आहेत मी पण ह्या निवडणुका होऊच नाहीत ने प्रशासक नेमावा म्हणजे दोन्ही बाजूनी विनविन सिच्युएशन सरकार पण हातामध्ये महानगरपालिकांवरचा प्रशासक पण आमच्या हातामध्ये सगळं आम्हीच बघणार आणि जरी या निवडणुका आता काय मार्च एप्रिलला जरी लागल्या असत्या दोन वर्ष सगळी कुटुंब घरामध्ये कोंडून घेत बसलेली होती कोणाला निवडणुकीमध्ये काही नाही नाहीये सगळेजण हे आत्ता दहावीचे दहावीचा आत्ता काय परीक्षा संपतील चौदा एप्रिलला चौदा एप्रिलला परीक्षा संपल्या की सगळेजण बाहेर जातील मग तर मागायला जाणार कोणाकडे सगळे बाहेर निघून जाणार त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की आता तीन महिने पुढे जातील तीन महिन्यानंतर निवडणुका घेऊ तीन महिन्यानंतर होणार नाही या होतील साधारणपणे दिवाळीनंतरच होतील यात टाळी वाजवण्यासारखं काहीच नव्हतं यात खरं तर फटाके वाजवण्यासारखं होतं नाही मी दिवाळीनंतर होतील म्हणून मी म्हटलं काही कशाचं काही नाही इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय काय नाही सध्या सर्व सुरू आहे काय वा, का वाट काय वाटतं काय तुम्हाला युक्रेनचं काय होईल असं वाटतं आणि एकूण रशियाचं बरोबरच अरे गधड्या तुझ्या घरचं बघ पहिलं तुझ्या आईला युक्रेन बिक्रेन राहू दे बाजूला इथे लॉकडाऊनने नोकऱ्या गेल्या लोकांच्या शेतकऱ्यांची आमच्या आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत मुलं अजून घरामधनं झूम नाही अजूनपर्यंत अभ्यास करतायत जे पटांगडावरती क्रीडांगडावरती जाऊन खेळायचं वय आहे त्यावेळेला त्या वयामध्ये त्या घरात बसलेत कित्येकाना मला तर कित्येकाना असं वाटतं की या एकूण या दोन वर्षामध्ये काही जणांना काही आजार पण चढले असतील विचारांचे आजार काय काय वेळेला मला कोणीतरी ते क्लिप दाखवतात म्हणजे काय करत काय म्हणतात तर रील रील नवरा बायको काहीतरी चाललेलं असत मग बायको काहीतरी म्हणते मग नवरा काहीतरी म्हणतो हे भेट लागलंय कळलं का ती दोन वर्ष जी आहेत ना घरात बसून त्याच्यामध्ये समजे ना काय चाललंय ते आपल्या आयुष्यामध्ये कोणी आपल्याला भेटत नाही काही करत नाही आपलं आपलंच काहीतरी करू लोकांना वाटतं तो विनोद आहे तो विनोद नाहीये तपासून घेतलं पाहिजे सगळेच तसे असतील भाग नाहीये पण इतक्या सगळ्या वेगवेगळ्या स्थित्यंतरामधनं काही हाताला सरळ काही दिसत नाहीये लागत नाहीये अशी परिस्थिती मी इतक्या वर्षा मी इतकी वर्ष राजकारणात आहे प्रत्यक्ष राजकारण त्याच्या अगोदर ज्यावेळेला मी व्यंगचित्र करत होतो त्यावेळेला व्यंगचित्र राजकीय व्यंगचित्र करत होतो त्याच्यामुळे त्याचं ते एक राजकारण तेव्हा होतच मी अशी परिस्थिती कधीही बघितलेली नाही ही दोन वर्ष तर कधी विसरताच येणार नाहीत आणि मला तर नाहीच नाही कित्येकाना जण बोलत असतात उघडपणे फारसे बोलत नाहीत पण बोलतात मग इकडून तिकडून मला पण ऐकू येतं साहेबांचं जरा वजन वाढलेलं दिसते ना बोलता की नाही हळूहळू बोलता की नाही कोणाला सांगू नको पण तुला म्हणून सांगतो दीड वर्षापूर्वी माझा टेनिस खेळता खेळता हात फ्रॅक्चर झाला तो फ्रॅक्चर तुम्हाला मला तीन महिने ते चार महिने माझे त्याच्यात गेले त्याच्यामुळे त्याच्यामुळे एक्सरसाईज माझा बंद झाला नंतर माझ्या पायाचं एक छोटं ऑपरेशन झालं त्याची रिकव्हरी साधारणपणे जरी काहीतरी बारा महिने वगैरे सांगितलेत तर रिकव्हर व्हायला त्याच्यामुळे तिथे एक्सरसाईज थांबला या बाजूने एक्सरसाईज थांबला या बाजूने हे नाही थांबलं तेही कमी केलंय त्याच्यामध्ये खूप लोक येतात हल्ली काय घराघरात डॉक्टर झालेत प्रत्येक घरामध्ये डॉक्टर झालाय हे बघ तसं करू नको मी तुला सांगते पालेभाजी खात जा हे खात जा तुझं आणि मग औषध सांगतात इतकी डेंजरस असतात ती काय घे एक, एक कडीपत्ता घे त्याच्यामध्ये दोन तुझ्या तुळशीची दोन पानं टाक त्याच्यावरती एक हळद टाक आणि मग ना त्याच्यावरती माशाच्या लघवीचे दोन थेम टाक। आता माशाची लघवी आणायची कुठून बरं त्या पाण्यामध शोधायची कशी प्रत्येकाला काहीतरी डॉक्टरी साक्षात्कार झालाय जसं सा तिकडे वेळ लागले तसं राज्यांमध्ये पण वेळ लागले जे काय रोज आपण बघतोय मी आज काय फार तुमच्यासमोर जास्ती कुठचे विषय फार मांडणार नाही आहे आज आज आजचं माझं भाषण आहे ते थोडेसे टीजर्स आहेत छोटे छोटे ट्रेलर्स येतात ते का तसे ट्रेलर्स आहेत पिक्चर दोन एप्रिलला पाडव्याला शिवतीर्थावर काय चाललंय राज्यामध्ये मला कळत नाही मला सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत मग उरलो कोण उरलो आपण वीटाना आला लोकांना मी अशा प्रकारची गोष्ट कधी सत्ताधारी विरोधी पक्ष मी कधी आजपर्यंत कधी बघितली नाही काय प्रकारचे आरोप करत आहेत टेलिव्हिजन चॅनलवरती काय शिया काय देत आहेत काय बोलत आहेत कुठची भाषा महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्या काय काय पाहतायत काय त्यांना वाटेल राजकारण हे असं नसतं अशीच गोष्ट असते ह्याच गोष्टी बोलायच्या असतात अशाच चालतात अहो हे जर विधानसभेमध्ये बोलत असतील खाली ग्रामपंचायतीला काय चालू असेल जिल्हा परिषदेला काय चालू असेल पुढे भविष्यात काय होईल कुठचाही मागचा पुढचा विचार न करता आपले बस तोंडाला येईल ते फक्त बरबळायचं आणि किती बोलतात ते संजय राऊत कितीही बोलतात आणि सगळ्या सगळ्याचे एक ऍक्शन असे आ असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय होत आहे करते ये करते चॅनल लागलं की हे सुरू कॅमेरा हटला हा बाबा बा, 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 बाकी काय चाललंय सगळं व्यवस्थित एकदम व्यवस्थित वगैरे मग हे कुठून आलं ऍक्शन मी एकदा असाच काही वर्षांपूर्वी एका सभेला गेलो होतो पण नॉर्मल बाजूला एक जण बसला होता नाही तर आता नाव नाही सांगत सहज साधा नीट बोलत होतो आम्ही एकमेकांशी असं झालं तिकडे जाऊन आलो मी इकडे जाऊन आलो वगैरे 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 तेवढ्या त्याच्या नावाची घोषणा झाली मला मला मी भाषण करू करू म्हटलं आज इथे जमलेले सर्व आता नीट होतास झालं काय तुला प्रॉब्लेम काय तसं आहे ते मला असं जो की आहे बघ डोळे मोठे बिघे करणार भोया बिवा उडवणार बिवणार किती बोलतो आणि प्रश्न बोलण्याचा नाही आपण काय बोलतो आहोत कसं बोलतो आहोत भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्या बघतायत पाहतायत ते उद्या काय शिकतील आणि या सगळ्या वातावरणामध्ये तुमची अपेक्षा आहे लोकांनी तुम्हाला येऊन मतदान करावं कोणी महिलांच्या प्रश्नावरती आहे कोणी नाही जे विद्यार्थी घरी राहिलेले आहेत त्यांच्या शालेय जीवनाचं काय होणार आहे माहीत नाही जी मुलं कॉलेजमध्ये आहेत त्या मुलांचं काय होणार आहे कल्पना नाही ते पास झाल्यावर त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न कसा सुटणार आहे त्याच्यावरती कोणी बोलतय कोणी नाही त्यांनी शहरात यायचंय का ग्रामीण भागामध्ये राहून त्यांनी शेती करायची आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही आमच्या महाराष्ट्रामधली एस टी सुरू होणार की नाही एस टी सुरू होणार याच्याबद्दल कोणाला चिंता नाही चिंता काय एकमेकांवर रेट टाकतायत लोकांना काय देणं घेणं मी तुम्हाला खरं सांगतो सत्य परिस्थिती सांगतो खासदार होऊ देत आमदार होऊ देत नगरसेवक होऊ देत जे लोक मतदान करतात ना ही तुमची आभार माना त्यांचे की त्यातले एक टक्का लेख लोक देखील तुमच्याकडे येत नाहीत काही कामासाठी उगाच आपले कार्यालय उडून बसतात फार ढिमका संपर्क कार्यालय कोण करणार का संपर्क का करायचं तुला संपर्क काय अशी गोष्ट आहे तुझ्याकडे मी तुला संपर्क केल्यावरती माझं काम संपेल किंवा जाईल काही नाही संपर्क कार्यालय एकटा बसलेला असतो वाट बघ कार्यालय न उघडता देखील लोकांनी तुम्हाला संपर्क केला पाहिजे की माझं काम हे आहे जरा करून देता का तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्यावेळेला या राज ठाकरेच्याकडे ज्यावेळेला महाराष्ट्रामधनं जेव्हा लोक येतात आणि सांगतात ना की आमची अडचण ही आहे आमचा प्रश्न हा आहे जरा सोडवा सरकारकडे जात नाहीत आपल्याकडे येतात आणि याचं कारण त्यांना विश्वास असतो की इथे प्रश्न सुटेल मला असं वाटतं की ही जी सोळा वर्ष जी आपण बोलतो हो आहोत ना पक्षाला सोळा वर्ष पूर्ण झाली ही लोक ज्या विश्वासाने आपल्याकडे येतात की माझी अडचण ही आहे संपर्क कार्यालय का असं न थाटून देखील जेव्हा लोक आपल्याकडे येतात की माझा प्रश्न हा आहे माझ्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न आहे माझ्या मुलीच्या ॲडमिशनचा प्रश्न आहे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे हे ज्यावेळेला जा एका विश्वासाने ज्यावेळेला तुमच्या आमच्याकडे ज्यावेळेला हे लोक येतात ना मला असं वाटतं सोळा वर्षातली आपली ही कमाई आहे गेल्या लॉकडाऊन मध्ये जे तुम्ही काम केलं माझ्याकडे त्याच्याबद्दल आभाराला शब्द नाहीत कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता माझ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या महाराष्ट्र सैनिक कुठच्याही करोनाचा भीती न बाळगता तो ज्या ठिकाणी जिथे जिथे काही त्रास होईल जिकडे जिकडे काही अडचण असेल तिकडे जिकडे पोचला कोणाला खायला नाही कोणाला प्यायला नाही कोणाला काही हॉस्पिटलला घेऊन जायचं कोणाला सलाईनचा काय मिळत नाही आहेत बाकी गोष्टी मिळत नाही आहेत काही वैद्यकीय त्यांच्यावरती उपचार काही मिळत नाही आहेत त्या वेळेला जो महाराष्ट्र सैनिक जो महाराष्ट्रामध्ये माझा धावून गेला इतर राजकीय पक्षांचा कोणीही तिकडे धावून नाही गेला तिकडे फक्त होता माझा महाराष्ट्र सैनिकच होता <प्लुण> लोक विश्वासाने त्याच्याकडे येत होते आणि तो इमाने इतबारे प्रामाणिकपणे काम करत होता ते तुम्ही लोक सगळेजण आहात त्यामुळे तुमचे आभार कसे मानायचे मला समजतच नाही खरंच समजत नाही तुमच्यामधल्या पोटामधली जी आग आहे ना की माझ्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करायची ही आयुष्यात कधी विझून देऊ नका पुढचे अनेक टप्पे आपल्याला पार करायचे आहेत अनेक पल्ले आहेत अनेक गोष्टी करायच्या आहेत मला असं वाटतं आता या पुढच्या काही दिवसांपासून माझ्या सगळा फेरफटका सुरू होईल अनेकांच्या घरी मी मध्यंतरी गेलो जेवलो अनेकांच्या घरी आहे अजून जे जे मी ठरवलेलंच आहे की ज्या ज्या वेळेला तिकडे जाईन त्यावेळेला आपले कोणी जे तिथले जे कोणी पदाधिकारी असतील त्यांच्या घरी जेवणार आणि इतर पक्षांसारखे जात बघून नाही जेवणार मला जात समजत नाही मला जात कळत नाही मी जात बघत नाही मी जात मानत नाही मला त्यातली गोष्टच समजत नाही मला दुसरी गोष्ट कळत पण नाही ती आणि माझ्या मते माझे सहकारी म्हणून तुम्ही देखील असेच असले पाहिजेत <ण्थागा> भविष्यातल्या या येणाऱ्या सगळ्या वाटचालीला मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो एकवीस मार्च या एकवीस मार्चला शिवजयंती आहे आत्ता तारखेने साजरी झाली आता तिथीने आहे आपल्या शिवछत्रपतींची जयंती आहे आपली ओळखच मुळात त्यांच्यामुळे आहे नाहीतर आपली ओळख काय आहे आम्ही कोण आहोत आपण ज्यावेळेला सांगतो की आम्ही मराठी आहोत मराठी आहोत म्हणजे कोण आहोत आम्ही मराठी भाषा बोलणारे आहोत म्हणून आम्ही मराठी आहोत म्हणजे मराठी लोक कुठे राहतात तो आमचा राजा जो शिवछत्रपती जो होऊन गेला ना त्याच्या भागात आम्ही राहतो ज्याचा विचार मारण्यासाठी म्हणून या भूमीवरती राज्य करणाऱ्या औरंगजेबाला रा, देखील इकडे सत्तावीस वर्ष काढायला लागली ना तो शिवाजी नावाचा विचार जो आहे ना त्या विचारांच्या भूमीत आम्ही राहतो तारखेने करावी का तिथीने करावी तीनशे पासष्ट दिवस करा ज्याला ज्या वेळेला वा वाटेल त्यावेळेला करा तिथीने का करतोय कारण आपले सगळे सण हे आपण तिथीने साजरे करतो आपण तारखेने साजरे नाही करत गेल्या वर्षी गणपती कधी आले होते ते यावर्षी त्या तारखेला गणपती नाही आहेत त्याच्या आदल्या वर्षी पण ते गणपती वेगळ्या तारखेला होते दिवाळी वेगळ्या तारखेला होती नवरात्र वेगळ्या तारखेला होती, होती। प्रत्येक सण हा आपला तिथीनुसार साजरा होतो हा माझ्या राजाचा जन्मदिवस आहे तो माझा सण आहे तो जन्मदिवस नाही कोणाचा तरी ती कोणाची तरी नुसती जयंती नाही आहे तो या महाराष्ट्राचा आपला मराठी माणसाचा सण आहे आणि म्हणून तो सण तो सण म्हणून आपण तो तिथीने साजरा करायचा आहे एकवीस तारखेला आपण सर्वजण महाराष्ट्रभर धूमधडाक्यामध्ये शिवजयंती साजरी करावी याची एक आशा अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं बाळगतो दोन तारखेला गुढीपाडवा आहे महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांना दोन तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिवतीर्थावरती येण्याचं मी आमंत्रण देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र